उद्या 10 नोव्हेंबर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे। या शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी झालेली आहे। सर्व तुम्ही आता या ठिकाणी परीक्षेची वाट पाहत आहात, परंतु उद्या जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला जाल तेव्हा ह्या जर चुका जर तुम्ही केल्या तर 100% तुम्ही या ठिकाणी अपात्र होऊ शकता, नापास होऊ शकता। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बघूया आपण नेमक्या कोणत्या चुका टाळायच्या आहेत। बघा, सर्वात पहिले आहे तुमच्याकडे जी OMR सीट देणार आहेत, या OMR सीट वरती तुमचा जो रोल नंबर दिलेला आहे तो योग्य पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी गिरवायचा आहे, ते या ठिकाणी गोल रंगवायचे आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही बघा ब्ल्यू किंवा ब्लॅक हे दोन बॉल पेन यूज करू शकता, काही अडचण नाहीये। नंबर आपलाच आहे का, बरोबर नंबर मी माझाच या ठिकाणी गिरवलेला आहे का हे तुम्हाला बघायचं आहे, नाही तर पूर्ण पेपर तुम्ही व्यवस्थित सोडवला पण नंबरच जर चुकीचा गिरवला असेल तर तुमची प्रश्नपत्रिका या ठिकाणी तपासल्या जाऊ शकत नाही, किंवा चुकीची म्हणून तुमचा रोलच नंबर चुकीचा आहे म्हणून तुम्हाला मार्क दिल्या जाणार नाहीत। दुसरं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे प्रश्नपत्रिका येणार आहेत ती ABCD नुसार येणार आहे, म्हणजेच ए असेल, कोणाला बी असेल, कोणाला सी असेल, कोणाला डी, या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका येणार आहे। मग हा प्रश्नपत्रिकेचा जो कोड दिलेला आहे तुम्हाला तो याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे। समजा तुम्हाला जर बी दिलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा ब्ल्यू किंवा ब्लॅक पेननं बी लिहून या ठिकाणी या बीलाच तुम्हाला अशा पद्धतीनं काय करायचं आहे, डार्क करायचं आहे, हे तुम्हाला अजिबात विसरायचं नाही। म्हणजे नेमकी तुम्हाला कोणती प्रश्नपत्रिका दिलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जे तुम्ही प्रश्न या ठिकाणी गिरवणार आहात, जे या ठिकाणी तुम्ही गोल रंगवणार आहात, ते रंगवत असताना जर समजा 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर 2 नंबरचा पर्याय असेल तर अशाच पद्धतीनं तुम्हाला गिरवायचं आहे। तुम्ही जर या अशा पद्धतीनं जर गिरवत गेलात, एकापेक्षा जास्त वर्तुळ गिरवत गेलात, किंवा हे जर चुकीच्या अर्धवर्तुळ गिरवत गेलात, किंवा फुली मारत गेलात, किंवा टिक करत गेलात, किंवा अशा पद्धतीचं वर्तुळ असेल तर हे खालचं जे वर्तुळ आहे तर ही चुकीची पद्धत आहे आणि ही पद्धत मात्र बरोबर आहे। तुम्हाला अशाच पद्धतीनं वर्तुळ गिरवायचे आहेत आणि अशाच पद्धतीनं म्हणजे ह्या वरच्या पद्धतीनं जर तुम्ही जर पेपर योग्य प्रश्नाचं उत्तर जर अशा पद्धतीने गिरवत गेला तरच तुम्हाला मार्क मिळेल, नाही तर तुम्ही प्रश्न तुमचा योग्य असून जर तुम्ही अशा खुणा करत गेलात तर ही प्रश्नपत्रिका OMR सीट मध्ये तपासल्या जात नाही। म्हणून कुठलेही भावी शिक्षक आणि भावी शिक्षिका आमच्या बंधू आणि भगिनी चुका करणार नाहीत अशी अपेक्षा ठेवतो आणि उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट लक देतो। ऑल दी बेस्ट, चांगला पेपर सोडवा। TET Paper 1 आणि TET Paper 2 या दोन्ही परीक्षेमध्ये तुम्ही पास व्हावं, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे जे पेपर दिलेलं असतं त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळावं अशी वचनांनी प्रार्थना करतो। विश्व मराठी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू, धन्यवाद। नक्कीच या सूचनाचं तुम्ही पालन कराल अशी अपेक्षा। थँक्यू।